आपण आहात, आपल्याला सगळ्यात चांगली गोष्ट कुठली वाटते? खरं सांगायचं झालं तर लग्न झालं तेव्हापासनं कसं मुलाबाळांमध्ये संसारामध्येच महिला गुरफटून राहतात, स्वतःला त्यांना असा वेळच मिळत नाही. पण ह्या एजमध्ये एक सगळ्यात चांगली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ही वाटते की स्वतःसाठी वेळ द्यायला वेळ मिळतो. आम्हाला आता तुमच्या व्यवसायाबद्दल काहीतरी सांगा. माझा व्यवसाय मी ना जवळपास 18 वर्ष झाले, 18 वर्षापासनं सूरनिनाद म्युझिक अकॅडमी चालवते आणि आजपर्यंत माझ्या अकॅडमीतनं जवळपास 200 ते 300 स्टुडंट शिकून बाहेर निघालेले आहेत. आणि मला या गोष्टीचं सॅटिस्फॅक्शन आहे की मी माझ्याकडे जे आहे, जो गुण माझ्याकडे आहे संगीताचा, तो मी विद्यार्थ्यांपर्यंत अगदी प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करू शकते. आणि मला खरोखरच या माझ्या व्यवसायामध्ये मनापासून आनंद आहे. माझे स्टुडंट सुद्धा खूप चांगले आहेत आणि भरपूर स्टुडंटनी माझ्या अकॅडमीमध्ये येऊन नाव कमावलेलं आहे. याच्यापेक्षा दुसरा आनंद आणखी काय असणार आहे? तुमच्या मते स्त्रीची शक्ती काय? स्त्रीची सगळ्यात मोठी शक्ती कुठली? स्त्रीची सगळ्यात मोठी शक्ती कुठली? एका वाक्यात सांगायचं झालं तर स्त्री ही अतिशय सहनशील आहे असं मला वाटतं. तुम्हाला कुठल्या गोष्टीची आवड आहे? आवड म्हणण्यापेक्षा तुमचा छंद काय? मला संगीत, नाटक, नृत्य तिन्हींचा पण छंद आहे आणि मी जवळून या सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट झालेली आहे आणि या तिन्हींमध्ये मला प्रावीण्य सुद्धा मिळालेलं आहे. परंतु आता ह्या संसाराच्या पूर्ण रघाडामध्ये संगीत मात्र तेवढं शिल्लक राहिलं आहे. आणि मला तरी असं वाटतं की मी पुढे माझ्या भविष्यात पण हे संगीत कधी सोडणार नाही. या संगीतानेच माझ्या जीवनाचा शेवट व्हावा अशी माझी मनस्वी इच्छा आहे. आणि आता तर माझा मुलगा पण संगीतामध्ये फार प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे आणि मी त्याला पण हेच सांगू इच्छिते की संगीत कधी सोडू नको. कारण जीवनाला जो आनंद, जीवनामध्ये जो आनंद मिळतो ना, तो संगीताने इतका मिळतो याचा अनुभव, याची प्रचिती मला आलेली आहे. खरोखर संगीत हे माणसाला जिवंत ठेवू शकतं. आता तर संगीताची थेरपी वगैरे पण निघालेली आहे की आरोग्य फिट राहण्याकरता सुद्धा किंवा मानसिक तुमची संतुलन चांगलं राहण्याकरता सुद्धा संगीताचा उपयोग केला जातो. म्हणून मी एक आरोग्याच्या दृष्टीनेही सांगते आणि तसेही कला म्हणून एक त्याचा स्वीकार माझ्या मुलांनी सदैव करावा, शेवटपर्यंत करावा. आणि मी जी म्युझिकची अकॅडमी, माझा छंद असल्यामुळे मी म्युझिकची अकॅडमी चालवते आणि हा नुसता छंदच नव्हे तर मी एक या छंदाच्या माध्यमातून मी माझ्या विद्यार्थ्यांना पण सांगू इच्छिते की ते या संगीतामधून पुढे 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 जात आपली स्वतःची प्रगती करावी त्यांनी. आणि मला जो अनुभव आलेला तोच अनुभव त्यांना सुद्धा प्राप्त होईल की ह्या संगीतामधून एक अवर्णनीय असा आनंद मिळतो, तो मी एक्सप्रेस पण करू शकत नाहीये. आणि तसंच मी माझ्या विद्यार्थ्यांना जसं सांगते तसंच मी माझ्या मुलालाही सांगते की संगीत हे तुम्ही पुढची पुढी जिवंत ठेवू शकता आणि छंद हा कधीही वाया जाणारा नाही. आणि म्हणून माणसाला हा कुठला ना कुठला तरी छंद हा असावा, चांगला छंद.